नमस्कार. रायटर फर्स्ट बाय क्षितिज पटवर्धन या आपल्या सगळ्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि आज दुसरी बाजू या आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचा फार मोठा दिवस आहे. खरं तर एका अर्थाने भाग्याचा दिवस आहे, कारण लहानपणापासून ज्यांचे सिनेमे पाहत मी मोठा झालोय आणि ज्या सिनेमांनी काळाच्या पटलावर वेळोवेळी मनावर काहीतरी नव्या गोष्टींचे संकेत उमटवलेत, अशा अत्यंत महत्वाच्या सिनेमा बनवणाऱ्या, लिहिणाऱ्या आणि आपल्या समोर सातत्याने गेली 35 वर्षाहून अधिक काळ ते सादर करणाऱ्या सुमित्रा भावे आज रायटर फर्स्ट वर माझ्या सोबत आहेत. नमस्कार सुमित्रा मावशी, सर्वप्रथम आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. मला म्हणजे एखाद्या लहान मुलाला वाटतं तसं मला आता वाटतंय तुमच्यासोबत बोलताना, कारण तुमचं सगळं काम बघत बघतच आम्ही सगळे मोठे झालेलो. मराठी सिनेमाच्या अनेक बॅचेस आहेत ज्या तुमच्या हाताखाली तयार झालेल्या आहेत आणि लेखक म्हणून हा जो सगळा प्रवास तुम्ही एवढी वर्ष केलाय, मग त्या 50 हून अधिक शॉर्ट फिल्म्स असो, इतक्या सुंदर सुंदर सिनेमे असो, इतके सुंदर सुंदर सिनेमे असो, वेगवेगळ्या इश्यूज साठी तुम्ही केलेलं काम असो, या सगळ्याबद्दल एक लेखक म्हणून तुम्हाला काय वाटतं, तुमची जर्नी कशी होती आणि त्यातनं आत्ता काम करणाऱ्या लोकांना काय मिळू शकेल याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि मी थेट पहिल्या प्रश्नाकडे वळतो की तुम्ही आजवर एवढी वर्ष हे सगळं काम करताय, सातत्याने करताय, नेटाने करताय, पण या सगळ्याचा एक उगम बिंदू जो असतो तो त्याची कथा असते, तो त्यातनं सांगायचा मुद्दा असतो. तर ही कथा जी आहे ती तुम्ही कोणासाठी लिहिता आणि त्यातनं नेमकं काय साध्य तुम्हाला करावं असं वाटत? अगदी सुरुवातीचा आणि चांगला प्रश्न आहे हा. उडकी मी जाईन उत्तर देताना. आज मी कथा लिहिते ती स्वतःसाठी लिहिते, स्वतःला प्रेक्षक मानते आणि तशा प्रकारे लिहून काढते, विषय सुचला की आणि सिनेमा बनवते. यापूर्वी मला काही दिवसापूर्वी असं वाटायचं, म्हणजे काही वर्षांपूर्वी, की आपण प्रेक्षकांना सकस असा अनुभव दिला पाहिजे. म्हणजे प्रेक्षक हे ही डोळ्यासमोर होते आणि त्यांना अनुभव देणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे असं मला वाटत होत. मला जे काही सत्य दिसतंय, सापडतंय जगण्यातलं, ते त्यांना मला सांगायचंय असं मला वाटायचं. आणि त्याच्याही आधी अगदी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मी स्त्रियांच्या विषयीचा अभ्यास करत होते, स्त्रीच्या स्वप्रतिमेचा. तर असं लक्षात आलं की ती प्रतिमा फार गोंधळाची आहे स्त्रीच्या मनात, समाजाच्या मनात आणि अभ्यासकांच्या मनात. तर त्यामुळे त्या स्त्रियांना त्यांच्या ताकदीचा संदेश आपण दिला पाहिजे, यासाठी चित्रपट बनवला पाहिजे. म्हणून मुळात मी चित्रपट बनवायला लागले, नाहीतर काही संबंधच नव्हता माझा या क्षेत्राशी. मग त्यामुळे सुरुवातीला संदेश देणं, म्हणजे चित्रपट हे समाज शिक्षणाचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे असं त्याच्याकडे बघणं हे करत होते. तिथून पुढे आणि असं लक्षात आलं की शिक्षण देता येत नाही, संदेश देता येत नाही किंवा देऊन ते माणूस घेत नाही. नाहीतर फिल्म एवढ्या फिल्म केल्या होत्या, भारताची लोकसंख्या खूप कमी झाली असती तसे संदेश घेत लोक घेत नाहीत तसे संदेश. म्हणून मग त्यांना अनुभव द्यायचा असा विचार सुरू झाला. आणि आज असं वाटतं की नाही, मला शोध घ्यायचा आहे समाजाचा, स्वतःचा, माणसांच्या नाते संबंधाचा, आणि मला स्वतःला ते सगळं समजावून घ्यायचंय त्यासाठी मांडणी. म्हणजे सुरुवात त्याची झाली ती आपण म्हणूया संदेश किंवा त्यातनं एक प्रकारचं प्रबोधन करण्यासाठी झाली, त्याच्यानंतर समृद्ध अनुभव विश्व तयार करण्याकडे ते गेलं आणि मग एक आत्मशोधाचा मुद्दा त्याच्यामध्ये आता आला आणि त्यातनं पुढे ही वाटचाल आतापर्यंत येऊन स्थिरावली. मला चांगली मांडणी आहे. त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मी घालीन, ते म्हणजे निर्माते. बर, म्हणजे प्रबोधन स्वरूप सिनेमे मी करते असं लक्षात आल्यावर अनेक निर्माते स्वतःहून माझ्याकडे यायला लागले की आम्हाला या विषयावर फिल्म करून द्या. जशी देवराई फिल्म जशी केली स्किझोफ्रेनियावर,
किंवा अल्झायमर अस्तू गेली, तर स्वतः निर्माते यायला लागले. आणि मग मी असं करायला लागले की त्यांना हो म्हणायचं, कारण तोही एक माणसाचा शोध होता, तो घ्यायला आपल्याला चांगली संधी मिळते. तो प्रश्न खूप व्यापक करायचा, सगळ्या बाजूनी समजावून घ्यायचा असा प्रयत्न करून मी तो स्वतःच बनवून पुन्हा एकदा अनुभव देण्याच्या दिशेकडे जात राहिले. क्या बात आहे, वा अप्रतिम. म्हटलं तसं दोन प्रकारचे ते सिनेमे आहेत. एक सिनेमा असा आहे की जो तुम्हाला बाहेरच्या जगात डोकावायला लावतो आणि ते किती ऍस्पिरेशनल आहे, ते किती सुंदर आहे आणि तुम्ही ते जगत नाही, त्यामुळे तुम्ही ते कंझ्युम करा असा एक संदेश देतो. दुसरा सिनेमा आहे तो तुम्हाला आत डोकावायला लावतो आणि तो म्हणतो की स्वतःच्या आत बघा काय आहे, आतलं एक भावना विश्व काय आहे ते तुम्ही एक्सप्लोअर करा. तर तुमचा जो सिनेमा आहे, तुम्ही दोन्ही पद्धतीचे सिनेमे करून पाहिले, यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी तुम्ही कधीच सोडली नाही ती म्हणजे काळाला प्रतिसाद देणं. तुम्ही तुमच्या कलाकृतीतून कायम बदलत्या काळाला प्रतिसाद दिलात, म्हणजे गेल्या 35 वर्षाचं मराठी समाजाचं एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन जर कोणाला बघायचं असेल तर ते निश्चित तुमच्या फिल्म्समधून आपल्याला सापडेल. मग ते शाळेत शेवटच्या बाकावर बसणाऱ्या मुलांचं भावविश्व असो, किंवा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये येणारं डिसइंटिग्रेशन असो, किंवा नितळ सारखा विषय असो, किंवा अस्तू सारखा असो, किंवा अत्यंत महत्वाच्या मानसिक आरोग्यावर बोलणारा कासव सारखा विषय असो, तर लेखक म्हणून काळाला प्रतिसाद देणं हे तुम्हाला किती महत्वाचं वाटतं आणि का महत्वाचं वाटतं? मला ते खूप महत्वाचं वाटतं, पण त्याचबरोबरही मला असं वाटतं की प्रत्येक लेखक ते करतच असतो, त्यात वेगळं विशेष काही नाहीये. म्हणजे एखादा लेखक आज रामायणावर लिहिल, महाभारतावर लिहिल, पण त्याचं वास्तव आजच्या जगण्यात जे आहे ते वास्तव त्याला स्वतःला बनवतं. तो त्या आजच्या संस्कृतीचा प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे त्याच्या लेखनामध्ये आपोआपच आज त्याला दिसणार महाभारतच उतरणार आहे. त्यामुळे प्रत्येकच लेखक एक प्रकारे आपल्या काळाचा संदर्भ लक्षात ठेवत असतो असं मला वाटतं. मला ते खूप आवडतं, कारण मी म्हंटल तसं जीवनाचा शोध जर घ्यायचा असेल तर ते आपोआपच येतो तुम्हाला, सहजच ते उतरत आणि व्हायला लागतं त्या दिशेने असं आहे. आणि त्यामुळे बाह्य आणि अंतर असे दोन स्तर सुद्धा उरत नाहीत. बाह्य जीवन आणि अंतर जीवन हे एकमेकात मिसळलेलं असतं, घट्ट धाग्यांनी बांधलेलं असतं. म्हणजे आपलं काम लेखक म्हणून एवढंच असतं की या सत्याचा शोध घ्यायचा. आपण मग लक्षात येतं की ते सत्य इतकं मोठं असतं, त्याला इतके पदर असतात, इतक्या सूक्ष्मता असतात, म्हणजे त्याला आमची पॉसिबिलिटीज असतात त्या शोधायच्या. वा वा, मला जी ए कुलकर्ण्यांचं ते वाक्य आठवलं की सत्य हे नेहमी अंशांशाने प्रकट होतं. तर तसं तुम्ही एक पदर तुम्हाला उलगडत जातो किंवा एक एक गोष्ट कळायला लागते. आणि हा प्रतिसाद देताना मला तुमच्या बरोबर ज्यांनी ज्यांनी काम केले त्या सगळ्या ते सगळे तुमच्याबद्दल खूप भरभरून बोलत असतात, खूप सांगत असतात. आणि त्यात एक महत्वाचा मुद्दा असतो की तुम्ही स्वतःला स्त्रीवादी नाही तर मनुष्यवादी म्हणता. आणि बदलत्या बाईपणाबद्दल एवढी वर्ष काम करून, एवढी वर्ष त्याच्याबद्दल बोलून सुद्धा तुम्ही स्वतःबद्दलचा हा एक जो अप्रोच आहे हा थोडासा वेगळा ठेवलाय इतर स्त्रीवादी माणसांपेक्षा, स्त्रीवादी व्यक्तींपेक्षा. तर मला या अनुषंगानेच तुमचा पुढचा प्रश्न असा विचारायचा की बाईपणाला केंद्रस्थानी ठेवून किंवा महत्व देऊन जे सिनेमे झाले त्यात तुमचा खूप मोलाचा वाटा आहे. कारण जेव्हा तुम्ही हे सगळं करायला सुरुवात केली तेव्हा मराठी सिनेमा हा एका पद्धतीने मूर्छित अवस्थेत होता आणि त्यामध्ये अत्यंत स्टिरिओटाईप्स होते. स्त्रीचे काय पुरुषांचे तर होतेच, पुरुषांचेच स्टिरिओटाईप असल्यामुळे बायकांचे तर किती असतील याची कल्पनाच न केलेली बरी. तर अशा काळामध्ये तुम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर तुमच्या सिनेमांनी हळूहळू ना एका स्त्रीकडे स्त्री म्हणून बघायला सुरुवात झाली आणि हळूहळू ती स्त्री त्या सिनेमाची रूढार्थाने नायिका पण होऊ लागली. म्हणजे आपण म्हणतो की हिरोईन न होता ती ऍक्च्युली तिच्या आयुष्याची नायिका कशी आहे किंवा तिच्या जडणघडणीत कसं आलंय याबद्दलच्या खऱ्या खुऱ्या वाटणाऱ्या बायका तुमच्या सिनेमातून उतरल्या.
आणि ज्या ऑडियन्सला खूप जवळच्या वाटल्या आपल्याशा वाटल्या. कारण नेहमी असं आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला लेखक लिहिताना टू डायमेन्शनल लिहितात, ते थ्री डायमेन्शनल कॅरेक्टर बऱ्याच वेळेला तयार करत नाहीत. म्हणजे आपल्याकडे असं आहे की आयदर काळं आहे किंवा पांढरं आहे, आपण दोन रंग एकमेकांमध्ये कधी मिक्स करत नाही कारण प्रत्येक माणसात ते रंग असतातच. तर अशा पद्धतीचं मिश्रण हे कायम तुमच्या पात्रांमध्ये सापडत आलेलं आहे. तर ही जी खरी खुरी वाटणारी स्त्री पात्र आहेत आजवरच्या तुमच्या सगळ्या सिने प्रवासातली, ही तुम्हाला भेटली होती, सुचली होती का तुमच्या कल्पनेतून उतरली होती? खरं म्हणजे खूपशी यातली स्त्री पात्र मला भेटलेली आहेत असंच म्हणायला पाहिजे. सत्य आणि कल्पना ह्या दोन्ही कशा नेमक्या वेगळ्या करायच्या सांगता येणार नाही. पण काय झालं की सिनेमा नाटक हे माझं क्षेत्र नव्हतं कामाचं, समाज कार्य हे वेगळं क्षेत्र होत. आणि त्यातही मी संशोधक म्हणून काम करत होते. मी समाज कार्याच्या कॉलेजमध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी संशोधनाच्या पद्धती हा विषय शिकवत होते. त्यामुळे अनेक अभ्यास प्रकल्पांमध्ये माझा समावेश होता. मी कुमारी मातांचा अभ्यास केलेला आहे. ती महाराष्ट्रातल्या 300 कुमारी मातांची स्वतः मी मुलाखत घेतली. किंवा गुन्हेगार स्त्रिया महाराष्ट्रातल्या, त्यातल्या 16 खुनी स्त्रियांच्या केस स्टडीज केलेल्या आहेत. गांधी विचाराच्या स्त्रियांचा अभ्यास केलेला आहे. स्त्रियांच्या मिथ्सवर अभ्यास केलेला आहे. अशा ते लिस्ट सांगण्यात अर्थ नाही. पण अशा बऱ्याचशा अभ्यास प्रकल्पांमधून किंवा स्त्रीची स्वतःची प्रतिमा काय आहे, स्वतःकडे कशी स्त्री बघते हे करत असताना अर्थातच मी खूप स्त्रियांना भेटलेली आहे. आणि त्यांच्याशी अगदी दिलखुलास किंवा असा पोटातून आलेला संवाद केलेला आहे. म्हणजे कुमारी माता किंवा खुनी स्त्रिया या खूप भरभरून आतून बोलायच्या. कारण एरवी त्यांना फक्त वकील मंडळींशीच बोलता यायचं. पण मी तिथे जात असे तेव्हा काही वकील म्हणून जात नसे. त्यामुळे तिचं मन ती माझ्याशी, मी अनेक तुरुंगांमध्ये गेलेली आहे बायकांशी बोलायला. त्यामुळे ते वकील आय मीन ही बाई आपल्याला समजवून घेते असं म्हणून त्या बायका खूप बोलायच्या. तर अशा खूप तऱ्हेच्या बायका मी पाहिलेल्या आहेत. आदर्श स्त्रिया पाहिलेल्या आहेत. आश्रमातल्या गांधीवादी स्त्रिया बघितलेल्या आहेत. त्या सगळ्यातून मुख्य लक्षात येत गेलं ते हेच की खरी स्त्री मुक्ती साधायची म्हणजे स्त्रीनी स्वतः आणि समाजाने तिच्या माणूसपणाशी जाऊन पोचायचं. काही वेळेला ज्याला स्त्री वाद म्हटलं जातो, मला वादी हा शब्द आवडत नाही, मी कुठली वादी नाही. तर नाहीतर स्त्रीवादामध्ये स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, स्त्रीला एक मोठं स्थान मिळालं पाहिजे वगैरे वगैरे असं तिला माणूसपणातून बाहेर काढून त्याच्याविषयी उल्लेख केले जातात. तर मला असं वाटतं की तसं नाही हो. स्त्री माणूस पण स्त्री पुरुष दोघांनी मिळून शोधला पाहिजे. पुरुषालाही तो माणूसपणा मिळण्यात खूप प्रॉब्लेम्स येतात, तेव्हा दोघांनी मिळून दोघांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. वा वा अप्रतिम अप्रतिम. याच अनुषंगाने पुढचा असा एक प्रश्न आहे की बऱ्याच वेळेला साहित्यिक मंडळी ही सिनेमापासून थोडी लांब राहतात. आणि सिनेमा म्हणतो की अरे साहित्य म्हणजे थोडस काहीतरी बोजड आहे बाबा, हे आपल्याला आपण थोडं लाईट एंटरटेनमेंट कडे जाऊया. परंतु तुमचा सिनेमा असा आहे जो अत्यंत दुर्मिळ आहे, ज्याच्यामध्ये एक प्रकारचं साहित्य मूल्य आहे. खूप कमी सिनेमे असे असतात की जे कुठल्याही कथेचं अडॅप्टेशन नसतात किंवा कुठल्याही कादंबरीचं रूपांतरण नसतं, परंतु तरी सुद्धा तो जेव्हा तुम्ही सिनेमा पाहता तेव्हा तुम्हाला असं लक्षात येतं की याचा जो लेखक आहे किंवा याचे जे तयार करणारे लोक आहेत यांच्यामध्ये एक साहित्याची रुची आहे किंवा त्यांना साहित्य हा सुद्धा सिनेमातन अंडरकरंट म्हणून पोचवायचा आहे. तर अशा वेळेला तुमच्या चित्रपटांमधनं जे साहित्य मूल्य तुम्ही लिहिलं किंवा तयार झालं ते कुठून आलं? कारण तुमची पात्र, तुमचा संवाद, तुमच्या सीन्सची रचना
यामध्ये एक सकस आणि अभिजात साहित्याचा डौल आहे आणि तो फार सुंदर आहे, तो फार मोहून टाकतो. म्हणजे बऱ्याच वेळेला असं एक छान पुस्तक वाचल्याचा अनुभव सुद्धा तो सिनेमा देतो तुम्हाला. तर हा जो साहित्याचा डौल आहे किंवा साहित्य मूल्य आहे हे तुमच्या सिनेमात नेमकं कुठून आलं आणि ते असावं असं तुम्ही कॉन्शियसली ठरवलं होतं? नाही, कॉन्शियसली नाही ठरवलेलं, पण साहित्याचं माझं लहानपणापासून नातं आहे. कारण माझे वडील फार चांगले स्वतः साहित्यिक होते, स्वतः थोडंफार लेखनही करायचे, पण मुख्य उत्तम वाचक होते. त्यामुळे आमच्याकडे हजारो पुस्तकांची ग्रंथ संपदा म्हणता येईल अशी होती. आणि खूप लहानपणापासून माझे वडील मला वाचून सुद्धा दाखवायचे. म्हणजे त्या काळी मराठी उत्तम लेखक तर होतेच, पण डोस्टोव्स्की, टॉल्स्टॉय आणि असे सुद्धा ते वाचून दाखवायचे. त्यामुळे साहित्याशी माझं नातं खूप जवळच होतं. त्यानंतर माझे पती हे महाराष्ट्रातले मोठे नाणवलेले समीक्षक होते, तर आमच्या घरी खूपच लेखकांचा राबता असायचा, येणं जाणं असायचं. त्यामुळे ती मंडळी दोस्त होती. अगदी श्रीपू भागवत वगैरे अनेक मंडळी मला सांगता येतील. हमी दलवाई सांगता येईल, आनंद यादव सांगता येईल, बरेच जण. त्यामुळे त्या सगळ्यांशी खूप जवळचं नातं होतं. महेश पंचवारने माझ्या सिनेमात काम केलं त्याच्या बऱ्याच आधीपासून महेशला मी ओळखत होते लेखक म्हणून. तर असे हे सगळे साहित्यिक फार जवळचे होते आणि आजही आहेत. अनिल अवचट आहे, श्रीनिवास कुलकर्णी आहेत, मिलिंद बोकिल आहे, बरेच सगळे दोस्त आहेत. आणि साहित्य म्हणजे काय? तर साहित्य म्हणजे जर जीवनाचा सर्व अंगांनी पुन्हा घेण्याचा शोध असेल तर तो साहित्य भाषेमधून घेतो. भाषा ही एक वेगळी संस्कृती आहे, त्यातून घेतो. पण माझ्या जेव्हा असं लक्षात आलं की मला ज्यांच्यासाठी चित्रपट बनवायचा आहे त्या बायका निरक्षर आहेत आणि मला त्यांना संदेश द्यायचा आहे मुख्य, त्या निरक्षर आहेत, तर भाषेतून, लिखित भाषेतून त्यांच्याकडे जाण्यात काही अर्थ नाही. आपण दृश्य माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण दृश्य माध्यमातून पोहोचताना सुद्धा साहित्याची ताकद, त्यातलं सत्यदर्शन ही असते, ती ताकद सोडता कामा नये आपण या माध्यमात सुद्धा. असं म्हणूनच मी चित्रपट बनवायला लागल्यामुळे आपोआप त्यात येत असेल साहित्य. कॉलेजमध्ये आम्ही नेमाडे वगैरे परांजपे आमचा एक ग्रुप होता फर्ग्युसन कॉलेजमध्ये, आम्ही सगळे वाङ्मय प्रेमी होतो वगैरे. बरोबर, वा. नाही, हा सत्यदर्शन हा मुद्दा त्यातला तुम्ही फार फार अप्रतिम मुद्दा त्यातला. म्हणजे तो जसं आपण म्हणतो ना की एखादं वाक्य किंवा एखादा कोट तुम्ही घरात डेस्कवर लावता समोर भिंतीवर की हा मला रोज उठल्यावर आयुष्यात लक्षात राहिला पाहिजे, तसंच तुमचा हा आता तुम्ही सांगितलेला जो मुद्दा आहे तो ऍक्च्युली आयुष्यावर तो डोक्यात ठेवणार का मुद्दा आहे की साहित्यातनं सत्यदर्शन जे होतं ते तुम्ही सिनेमातनं सुद्धा करू शकता आणि त्यातनं साहित्य मूल्य सुद्धा सिनेमात येऊ शकतं. हा फार अप्रतिम इन्साइट आहे या उत्तरातला. आणि आता यातनं आपण थोडस आणखीन एक पायरी खाली उतरून मी जातो की मला अजूनही आठवतं मी जेव्हा 10वी 4 सिनेमा तुमचा पाहिला होता तेव्हा मला एकच सॉरी सॉरी मी मध्ये डिस्टर्ब करते. मला या विषयावर दोन छोटे मुद्दे सांगावेसे वाटतात. प्लीज प्लीज प्लीज. साहित्य या विषयावर एक म्हणजे माझं असं म्हणणं होतं की माझ्या एकटीच्या संविता नाही स्क्रिप्ट, तर एकूणच असे अनेक लेखक आहेत ज्यांच्या संविधानात साहित्य मूल्य आहे, तर त्याचा वाङ्मय म्हणून अभ्यास व्हावा किंवा दखल घेतली जावी, तर ती घेतली जात नव्हती. पण पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात एका विद्यार्थिनीने माझ्या संविधानवर PhD केली,
म्हणजे ते मान्य केलं विद्यापीठाने, तिला डॉक्टरेट दिली त्या विषयावर. आणि दुसरा अनुभव असाच महत्वाचा वाटतो मला की बेंगलोर मध्ये शाश्वती फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन आहे जे भारतातल्या लेखिकेला दरवर्षी एक पारितोषिक देतात आणि सत्कार करतात. तर ते भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या अनेक महत्वाच्या लेखकांची पुस्तकं आपल्याला माहिती आहेत, म्हणजे नयनतारा सैगल वगैरे अशा सर्व स्त्रियांना त्याने दिलेले पुरस्कार. तर मला अत्यंत अनपेक्षित धक्का होता की त्यांनी माझी स्क्रिप्ट मागून घेतली. ज्युरी सगळी अखिल भारतीय ज्युरी होती आणि त्याने मला तो पुरस्कार दिला एक वर्षी लेखिका स्क्रिप्ट वर तुम्ही लिहिले. अरे काय अप्रतिम आहे, फारच मस्त आहे. म्हणजे हे तुमचं स्टेटमेंट पुन्हा एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब करते की चांगलं साहित्य मूल्य असलेल्या सिनेमाला साहित्य म्हणून सुद्धा एक वेगळी ओळख मिळू शकते, ही फारच चांगली गोष्ट. अगदी अगदी. यातनच मी मगाशी म्हणलं तसं मी अजून एक पायरी खाली उतरतो की मला आठवतंय जेव्हा मी 10वी सिनेमा पाहिला आणि माझे बरेचसे मित्र त्यात काम करत होते, हर्षल उखंडे, प्रतुल पवार, मयूर हरदास माझ्या बरोबर नाटक करणारे, तेव्हा मी पण 10वी 11वीत होतो आणि ते पण तेवढेच होते. आणि तेव्हा कायम त्यांच्या तोंडून रोज तुमचा उल्लेख व्हायचा आणि त्या एका काय म्हणू आपण उत्सुकतेपोटी आदरापोटी तो सिनेमा जेव्हा मी बघायला गेलो, मला अजूनही त्या सिनेमातला अतुल कुलकर्णीचा झोपाळ्यावरचा जो सीन आहे तो अजूनही माझ्या लख्ख लक्षात आहे. आणि एक ती कविता आहे ज्याच्यावर तो ती झोपाळ्यावर बसून ती कविता आपल्याला मागे ऐकू येते आणि त्यावर तो अख्खा सीन अत्यंत एक छान लईमध्ये तो सीन घडतो. तर तुमच्या सिनेमात मला गंमतीच वाटते की कुठलाही एक इश्यू असतो तो बहुसंख्य माणसांना भेडसवणारा असतो किंवा त्यांच्या किमान त्यांच्या जगण्यात कुठं ना कुठं तरी तो झिरपत असतो. हे सगळं असून सुद्धा त्या कथेचा आवाका आणि त्याचा परिघा अत्यंत पर्सनल असतो, म्हणजे त्याच्यात एक प्रचंड पर्सनल गुंतागुंत त्याच्यामध्ये असते आणि ऍट द सेम टाइम तो जगात कोणालाही भिडेल असंही असतो. तर हा जो युनिव्हर्सल अक्लेम ज्याला म्हणतात की नेहमी म्हणतात की ऍज यू राईट मोर अँड मोर पर्सनल इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल, तर हा जो युनिव्हर्सल अक्लेम आहे हा तुम्ही कसा तयार केला एक, आणि दुसरं हा युनिव्हर्सल अक्लेम अत्यंत पर्सनल स्टोरीमध्ये येण्यासाठी लेखक म्हणून कुठल्या मूल्यांमध्ये डोकावणं गरजेचं वाटतं, कुठली मूल्य तुम्हाला महत्वाची वाटतात की या मूल्यांशिवाय हे अचीव्ह करणं शक्य नाही. चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे खूप. म्हणजे यातली कुठलीच गोष्ट मुद्दाम केली जात नाही, म्हणजे आता आपण करूया अशा पद्धतीने ते काही होत नसत. काय होत की जेव्हा एखादं पात्र मनामध्ये तयार होत, कथानक मनामध्ये तयार होत, तेव्हा त्या पात्राशी माझी ते जिवंत माणूस असल्यासारखी दोस्ती तयार होते प्रत्येक पात्राशी. आणि त्यामुळे त्या पात्राच्या मनात मला घुसावंच लागतं आणि माझ्या मनातलं अर्थातच मी त्याला काहीतरी देते आणि ते त्याच्या मनातलं मला देतं. तर हे धागे एकमेकांशी जुळल्यानंतर आपोआपच ते हे मोठे शब्द आहेत पण असे शब्द वापरायचे झाले तर वैश्विक आणि एकाच वेळे ते पर्सनल खाजगी असंही होतं. कारण आपलं आंतरिक नातं त्याच्याशी बाह्यतेशी जुळतं, म्हणजे दोन्ही पातळ्यांवर एकाच वेळी आपण जगायला लागतो आणि त्यातून अशा तऱ्हेची मग पात्र तयार होतात असं मला वाटतं. आणि जसं मी फिल्म बनवायला लागले आणि त्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या प्रेक्षकांनी पाहिल्या आणि त्यांचे प्रतिसाद मिळत गेले किंवा समजत गेले, प्रतिक्रिया समजत गेल्या, तेव्हा जास्त जाणवलं की अरे आपल्या मनामध्ये आपलं जे चालत ते आणि या माणसाच्या मनात चालत ते त्याच नात आहे. माझ्या देवराई या फिल्म मध्ये मी असा आतुरच्या तोंडी तो डायलॉग आहे की सगळे एकमेकाला जोडलेले असतात नात्याने. तर हे सगळे जोडलेले असतात नावाचा प्रकार आहे ना, तो तुम्हाला अनुभवाला आतून यायला लागला
की आपोआपच तुमची पात्र आणि तुमचं जगणं त्या दिशेकडून जात असं मला वाटत. या सगळ्या पुन्हा शेवटचा प्रश्नाचा जो तुझा भाग होता कि यातून काय साधलं जात किंवा काय साधायचंय, कुठल्या मूल्याकडे जायचंय, तर ते फार महत्वाचं आहे असं मला वाटतं की तुम्ही दुसऱ्याला स्वतः आधी जीवनाचा आवाका समजवून घ्यायचा, आणि जेव्हा तुमच्या हे लक्षात येत समजवून घेताना की जीवन हे प्रचंड विरोधाभासाने भरलेलं आहे, त्याच्यामध्ये भल बुर सगळ्या गोष्टी आहेत, कुरूप सुरूप सगळं आहे, आणि ते सगळं तुम्ही सामावून घ्यावं लागतं, मान्य करून घ्यावं लागतं, ते तुमच्यावर येऊन आदळत असत. तेव्हा कृत्रिमरित्या त्यातलं अमुक बाहेर टाकलं तर अमुक नाही टाकलं असं तुम्हाला नाही करताय. त्यामुळे ते समाजासमोर तो संपूर्ण विरोधाभास मांडायचा, या दिशेनं मांडायचा कि माणसांच्या मनामध्ये सर्व समावेशक करुणा तयार होईल, जे आपल्या मनात तयार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर हेच ते मूल्य असं असं वाटतं. अप्रतिम या अनुषंगाने आपण थोडस तुमच्या लिखाणाच्या प्रोसेस कडे जाऊया, कारण ती पण मला असं वाटतं तेवढीच, मी त्याच्याबद्दल तेवढाच उत्सुक किंवा क्युरियस आहे. तर एखाद्या चित्रपटाची कल्पना सुचते तेव्हा नेमकं तुम्हाला काय सुचतं, म्हणजे प्रश्न सुचतो, प्रसंग सुचतो, पात्र सुचतो का, घटना सुचते की बाबा ही घटना याचं मला एक फोकल पॉइंट वाटतोय किंवा हे कॅरेक्टर फोकल पॉइंट वाटतोय आणि त्यातनं मला अख्खं उलगडायचं आता. काही प्रत्येक सिनेमाला वेगवेगळी असते, तर या तुम्ही काय सांगितलं तर मजा. आणि दुसरं असं की कागदावरच लिहिता का लॅपटॉप वापरता? एक म्हणजे प्रत्येक सिनेमाला ही वेगवेगळी असते हे पहिले उत्तर. मी नाही लॅपटॉप वापरत, मी काही वेळा स्वतः कागदावर लिहिते, पण बहुसंख्य वेळेला मी डिक्टेट करते, कारण मी स्वतःचा सिनेमा स्वतः बघायला सुरुवात करते, तर मी समोर बघून असं सांगत असते आणि शेजारी बसून कुणीतरी लिहून घेत असत, त्यामुळे माझं स्क्रिप्ट हे अनेकदा सर्व समावेशक असतं. त्यात डिस्क्रिप्शन असतं, त्यात आर्ट असते, त्यात कॉस्ट्युम असतो, त्यात कॅमेरा अँगल्स असतात, सगळं त्याच्यामध्ये असतं, संवादही असतात. नाहीतर व्यावसायिक चित्रपटांमध्ये मी ऐकते बघते ते असं की कुणीतरी कथा लिहितं, मग दुसरं कुणीतरी संवाद लिहितं, तर आमच्या चित्रपटात तसं नसतं, ती सगळी एकसंध कृती अशी करत असते. आणि मला काय वाटतं क्षिती की प्रत्येक माणसाच्या बुद्धीची एक जात असते, त्यात कमी जास्त असं काही नाही, फक्त वेगळेपणाचं वैशिष्ट्य असतं. तर ही दृश्यात्मकता हीच माझ्या स्मरण शक्तीची जात आहे. मला दिसतात प्रसंग, मला माणसांची नावं लक्षात राहत नाहीत, कुठली आकडे लक्षात राहत नाहीत, पण मला ती दृश्य डोळ्यासमोर संपूर्ण दिसू शकतात. तर ही एक स्मरण शक्तीची जात आहे, त्यातून मला खूप प्रसंग हे असे घडताना दिसतात आणि मी ते तशा पद्धतीने लिहून घडते. अरे अगदी विकासाचा जर विचार करायचा झाला ना की माणूस कसा घडत जातो, मला आठवतं की मी खूप लहान असताना आजारी बिजारी असले की आमच्या घरची भिंत फार जुन्या पद्धतीची होती, म्हणजे सिमेंट काँक्रीटची नव्हती, विटा आणि खडबडीत अशी होती, आणि त्यामुळे त्या भिंतीवर ना अनेक तऱ्हेच्या रेघा ठिपके असले काय 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 असायचं, तर त्या सर्व ठिपक्यांच्या सर्व रेघांच्या मी गोष्टी तयार करत असे. हा ठिपका म्हणजे एक राजपुत्र आहे, मग चाललं सैन्य त्याच्या बाजूने की सुरू एक गोष्ट. या प्रकारची माझ्या स्मरणाला किंवा काय बुद्धीला सवय आहे, आवड आहे, त्यातून मला
तर जास्त बऱ्या गोष्टी सुचतात सुचतात. आणि प्रत्येक अनुभवाच ही एक गोष्ट तयार होऊ शकते. अनुभवाची गोष्ट होणं म्हणजे काय, तर त्याला एक सुरुवात, त्याला एक मध्य, त्याला एक शेवट, असं एक कॉम्पोजिशन त्याच तयार होणं. तस तयार करण्याची म्हणजे बुद्धीलाच सवय आहे, त्यात सुचत जातात. वा वा वा, अप्रतिम अप्रतिम आहे, फारच सुंदर आहे. म्हणजे हे त्यामुळे माझे सहकारी काही वैतागतात, कारण फार भराभरा स्क्रिप्ट लिहिते मी. जेव्हा एक देखील लोक 2 वर्ष स्क्रिप्ट वर काम करत होतात, म्हणजे काय मला समजत नाही, माझं स्क्रिप्ट साधारण 4-8 दिवसात लिहून होत. वा वा, अप्रतिम अप्रतिम. म्हणजे हा मी एक मागे असा विचार वाचला होता की एका लेखकाने लिहिलं होतं की इफ यू आस्क मी एनी वन क्वालिटी ऑफ रायटिंग, की एक इसेन्शियल क्वालिटी लेखनात कुठली असायला पाहिजे, तर आय विल टेल यू दॅट इट हॅज टू बी व्हिज्युअल. तर ऍब्सोल्युटली, तर ती दृश्यात्मकता हा तुमच्या सुद्धा लिखाणाचा खूप मोठा भाग आहे. अगदी तीच असायला पाहिजे, एस्पेशली इफ यू आर अ फिल्म मेकर किंवा इफ यू आर रायटिंग फॉर द फिल्म. राईट 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 राईट. वा वा, मला आता या तुमच्या म्हणजे लेखकाच्या लेखनाच्या प्रोसेस मधून आपण पुढे येऊया. आणि आता आत्ताचा जो काळ आहे तो अत्यंत माइलस्टोन ओरिएंटेड काळ आहे. म्हणजे लोक पटकन स्वतःची वर्क अनिव्हर्सरी सेलिब्रेट करतात, पटकन मला या ठिकाणी येऊन 10 वर्ष झाली, मी 10 गोष्टी केल्या, किंवा माझे 25 हे झाले, किंवा असे एक सतत जार्गन्स किंवा सतत आकड्यांमध्ये एक माइलस्टोन्स लोक बोलतात आता असा काळ आहे, आणि त्याचं एक सेलिब्रेशन पण वारंवार होतं. तर अशा वेळेला मराठी सिनेमाच्या इतिहासात सर्वाधिक काळ काम केलेल्या तुम्ही स्त्री लेखक आणि दिग्दर्शक आहात असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे एवढी 35 वर्ष एवढं सगळं काम तुम्ही अव्याहतपणे करत आहात. आज या टप्प्यावर स्त्रियांना मिळणारी संधी, वागणूक आणि दर्जा, एस्पेशली सिनेमा क्षेत्रात, मराठी सिनेमा क्षेत्रात जी संधी, वागणूक आणि दर्जा या 3 गोष्टी मिळतात, याबद्दल तुम्हाला हा सगळा अनुभव गाठीशी आल्यानंतर काय वाटतं? काय मी याच्याविषयी उत्तर द्यायला योग्य माणूस आहे की नाही मला समजत नाही, कारण इतर कुठल्याही युनिट्सचा मी अनुभव घेतलेला नाही. आणि वयामुळे असेल, मुळातच मी या क्षेत्रात आले ते मोठ्या वयामध्ये आले, आणि त्यामुळे माझे बरेच सहकारी माझ्यापेक्षा लहानच असायचे. पूर्वी मुलाच्या वयाचे, पण आता नातवंडांच्या वयाचे आहेत. तर त्यामुळे मला ते विशिष्ट प्रकारच सकारात्मक अशा तऱ्हेचा आदर मिळतो, आणि मला त्याच खूप समाधान आहे की माझ्या सगळ्या सहकार्यांशी माझं फार चांगलं जवळचं प्रेमाचं विश्वासाचं नातं आहे. पण हे खरंच आहे की काही वेळेला बघताना असं वाटतं काही महोत्सवांच्या मध्ये वगैरे की एखादा चित्रपट केलेला असतो तोही फार काही विशेष मला वाटलेला नसतो, आणि त्या माणसाचं उदो उदो मात्र सध्या दिग्गज हा शब्द मराठीमध्ये फार पॉप्युलर आहे. अशी वर्णन जेव्हा होतात तेव्हा व्यक्तिगत स्वतःसाठी नाही, पण आपला समाज म्हणून, या समाजातली चित्रपट ही कला म्हणून त्याच्याविषयी वाईट वाटत. अरे या कलेचा जर विकास व्हायचा असेल तर असं कोणालाही दिग्गज नको आपण म्हणायला, ती गोष्ट ही सोपी स्वस्त करायला नको. ह्याचा विचार झाला पाहिजे विशेषतः या क्षेत्रात, कारण नाही तर इतर अभिजात कलांसारखी चित्रपट कला ही अभिजात कलाच मानली जात नाहीये, जी जायला मानली जायला हवी, कारण त्याच्या जे काही जीवनाचं दर्शन घडलेलं असतं. पण त्या अभिजातेशी काय पोचण्यासाठी ज्या तऱ्हेचे काय म्हणूया आपण एफर्ट्स, एक प्रकारे कष्टांची गरज आहे किंवा फोकसची गरज आहे, ती आपण समाज आणि व्यवसाय हे दोघही लावत नाही आहोत इकडे. त्याचा परिणाम स्त्रियांच्या प्रतिमेवर होतो. म्हणजे कसं की स्त्रीला समाजामध्ये जे एकूण दुय्यम स्थान आहे
ते स्थान मग हा व्यवसाय स्त्रीला द्यायला लागतो आपल्या. म्हणून अजूनही पूर्वी स्त्रियांना एक करमणुकीचं क्षेत्र मानून स्त्रिया या प्रेक्षक आकर्षित करण्यासाठी वापरायच्या. बरोबर. तर संपूर्णपणे हा व्यवसाय आणि स्त्रिया दोघही बाहेर पडले तसं मला वाटत नाही. आणि त्यातून खरोखर स्त्रीला जेवढा सन्मान मिळायला पाहिजे तेवढा पुरेसा दिला जात नाही हे खरंच आहे. आणि ते आता तुमचीच पिढी, तुमच्या पिढी मधले अनेक जण हे बदलायचा प्रयत्न करतायत असं दिसत. तरुण पिढी मधल्या मुली सुद्धा वेगळा प्रयत्न करतायत असं दिसत. त्याचबरोबरीने अजून स्त्रीचं वस्तूकरण संपलंय असं मात्र दिसत नाही. आणि त्यामुळे हे दोन्ही हो नाही असंच चालू आहे. असंच चालू आहे. बरोबर बरोबर.